सस्नेह नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महात्मा फुले नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, संकलन माननीय श्री अनिल मुरलीधर गायकवाड, निर्मिती सौ ज्योती अनिल गायकवाड, इयत्ता चौथी, विषय मराठी, कविता सातवी, धूळ पेरणी। ऐका म्हणा वाचा, असो बरकत धूळ पेरणीला। बरकत म्हणजे भरभराट, धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी। लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। आस म्हणजे ओढ, इच्छा, अपेक्षा। येऊ नये कधी दिवस जाचक, जाचक म्हणजे त्रास देणारे। कासावीस डोळे बनले चातक, कासावीस व्याकुळ, चातक ढगातील पाणी पिऊन राहतो अशी समजूत असलेला चातक पक्षी। कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेल आभूट दूर दाटणीला, आभूट ढगाळ आकाश। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मेघूट ढग दाटून येणे। मातीच्या कणांना फुटले धुमारे, धुमारे नवीन अंकुर। काय मग बालमित्रांनो, समजली ना कविता? कवी अशोक कौतिक कोळी यांची ही कविता आता आपण तालासुरात म्हणूया। असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक। असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला। कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेल आभूट दूर दाटणीला। असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला। काय मग बालमित्रांनो, आवडली ना कविता? ह्या कवितेखालचे प्रश्न उत्तर व्यवस्थित सोडवा आणि ही कविता पाठ करा, तुमच्या आईबाबांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना म्हणून दाखवा। तोपर्यंत धूळ पेरणी कविता गाऊ, आपल्या घरीच राहू। धन्यवाद।